सातारा पुणे मार्गावरील गौरीशंकर कॉलेज नजीक असलेल्या लिम फटाजवळ हायवेवर चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटून अपघात घडला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ सातारा येथे हलवण्यात आलेले आहे. पुण्यावरून सातारच्या दिशेने येणारी क्रेटा कार चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हायडर तोडून सातारावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर समोरासमोर जाऊन आदळली. यामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्ही कारचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने दोन्ही कारमधील एअर बॅग बाहेर आल्याने दोन्ही चालक वाचले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास एपीआय गरजे करीत आहेत.